कळवण शहरात उभारले जाणार शिवस्मारक संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कळवण शहरात व्हावा यासाठी कळवण तालुका छत्रपती स्मारक समिती गेल्या कित्येक वर्षापासून शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहे. या पाठपुराव्याला यश आले असून छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास महाराष्ट्र शासनाचे कला संचालनालय व वास्तुशास्त्रज्ञ यांनी परवानगी दिली आहे. साधारण 3 कोटी रुपये खर्च असलेल्या या शिवस्मारकासाठी नगरपंचायतीने शहराच्या मध्यवर्ती भागात अंबिका चौक येथे 1/2 एकर जागा उपलब्ध करून दिली असून सुशोभीकरणासाठी अंदाजे 3 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. लोकवर्गणीतून हे शिवस्मारक आकार घेणार असून यामध्ये 1/4 कोटीच्या दरम्यान किंमत असलेल्या या अश्वारूढ पुतळ्याला तयार करण्याचे काम विश्वविख्यात शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांच्या दिल्ली येथील स्टुडिओत 1 महिन्यापासून सुरू आहे. साधारण एप्रिलच्या सुरुवातीस हा पुतळा कळवणवासियांना मिळणार आहे. येत्या 3 तारखेला तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते शिवस्मारकाच्या जागेवर भूमिपूजन करण्यात येणार असून दिवाळीपर्यंत हे शिवस्मारक तयार होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची 21 फूट असून 17 फूट लांबी असणार आहे. त्याचप्रमाणे 7 टन पुतळ्याचे वजन असून 18 फूट चबुतऱ्याची उंची आहे तर 25 फूट चबुतऱ्याची लांबी व 15 फूट रुंदी असणार आहे. याशिवाय पुतळ्याच्या 4 बाजूला गार्डन करून सुशोभीकरण करण्यात येणार असून छत्रपतींच्या रूपाने कळवणच्या शिल्पेच्यात मानाचा तुरा खोवला जाणार असल्याची माहिती कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी दिली आहे. नाशिक लोकशाहीसाठी प्रतिनिधी सतीश कुवर, कळवण.